गुड मॉर्निंग. सकाळच्या चहासोबत आज आपण पॉझिटिव्हिटीची काही बिस्किटं खाऊया. कशी संकल्पना आहे, छान आयडिया आहे ना. आपण नक्की ट्राय करूया. काय रोज रोज रडायचं, टेन्शन सर्वांनाच आहे. तुम्हाला पण आहे, मला पण आहे, शेजारच्यांना पण आहे, सगळ्यांनाच टेन्शन असतं. बस फक्त कला असते कुणी त्याला दाखवणं आणि कुणी त्याला न दाखवणं, कुणी त्याचा असर स्वतःवर खूप करून घेणं किंवा कुणी त्याचा असर स्वतःवर खूप न करून घेणं. या बिस्किटांमध्ये ना काही बिस्किटं खारी असतात, काही गोड असतात, काही क्रीमची असतात. पॉझिटिव्हिटीच्या ह्या बिस्किटांमध्ये आपल्याला एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची, त्या चहामध्ये ना ते बिस्किट इतक्या वेळ पण नाही बुडवून ठेवायचं की ते गळून पघळून त्याच्यात पडून जाईल. तुमच्यासोबत पण असं होतं ना, खूप वेळेस आपण चहामध्ये बिस्किटं टाकतो आणि ते गळून त्याच्यात पडतात. त्याचं कारण काय असतं माहिती आहे, खूप जास्त वेळ आपण ते बिस्किट त्यातच ठेवलं की. प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते ना, तसंच आपल्या पॉझिटिव्हिटीला चहाचा चटका लागला की ती गळून पडून जाते. म्हणून नेहमी आपल्या पॉझिटिव्हिटीला सांभाळून ठेवायचं चुकीच्या लोकांपासून, निगेटिव्ह विचारांपासून. लोक काय म्हणतील ह्या विचारांपासून, मला कोणी नावं ठेवेल का ह्या विचारांपासून. आपली पॉझिटिव्हिटी ना ही आपण स्वतःच तयार करत असतो. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जर का तुमच्या घरामध्ये टमाट्याचं बी रोवलं तर शेजारच्यांच्या झाडाला टमाटे थोडी लागणार आहे, तुमच्याच इथल्या झाडाला लागणार आहे. दुसऱ्यांमध्ये पॉझिटिव्हिटी उतरवून काहीच फायदा नसतो, आपल्या स्वतःमध्ये ती आली पाहिजे. आणि आपल्या पॉझिटिव्हिटीला खत पाणी नेहमी आपण द्यायचं असते. आपल्या आयुष्यात ना काही लोक बिस्किटांसारखी असतात, खारी, गोड, क्रीमवाली, वेगळी वेगळी असतात. यामध्ये ना आपल्याला लक्षात ठेवायचं, काही ओट्सची बिस्किटं आहेत ज्याला चव नाही आहे पण ती आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे. काही गव्हाची बिस्किटं आहेत ज्यालाही चव भलेही नसेल पण ती आपल्या शरीरासाठी चांगली असतात. गव्हाची बिस्किटं, ओट्सची बिस्किटं ही कडक लागतात आणि निचव लागतात पण ती आपल्या शरीरासाठी ना खूप महत्त्वाची असतं. म्हणून आपल्याला कसं नेहमी असं वाटते की नाही नाही ही शरीरासाठी चांगली आहे. आणि आपल्यासाठी पण ह्याच गोष्टी पॉझिटिव्ह असतात. खूप वेळेस तुम्हाला खडतर तोंडावर बोलणारे लोक वाईट वाटतात पण तुमच्या शरीरासाठी ते चांगले असतात, तुम्हाला ते पॉझिटिव्हिटी देत असतात. काही काही लोक तुमच्यासमोर गोड बोलून तुमच्या मागे तुम्हाला काही म्हणतील आणि तुम्हाला नंतरून कळाल्यावर त्याचा त्रास होईल, असं कधीच नाही राहायचं. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, ओट्सची बिस्किटं आणि गव्हाची बिस्किटं ही चवीला निचव असली आणि ही कडक जरी असली तरीसुद्धा ती शरीरासाठी खूप चांगली असतात. त्याच पद्धतीने काही लोक हे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्यासाठी असतात आणि काही लोक ना काही लोक अशी असतात की ते त्या बिस्किटासारखे असतात की ते त्या चहाचीही चव घालून टाकतात. म्हणून नेहमी आपले बिस्किट निवडताना चांगले बिस्किट निवडावं लागते. सकाळच्या ह्या चहासोबत आपल्याला प्रत्येक बिस्किट खावं लागतं आणि ह्या पॉझिटिव्हिटीच्या बिस्किटांमध्ये आपल्याला स्वतःला खूप पॉझिटिव्हिटी द्यावी लागते. कारण सकाळच्या ह्या चहासोबत पूर्ण दिवसपंत ठरवलेला आहे. आता तुम्ही सकाळी काय खाणार आहे त्यावरून तुमच्या पोटाला कळणार आहे की दिवसभर तुम्हाला कसं ठेवायचं आहे. कधीकधी जास्त बिस्किटं खाऊन घेतले ना की दिवसभर जेवणाला त्रास होतो, ॲसिडिटी होते. बस आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी कळाल्या की आपला दिवस कसा पूर्णपणे पॉझिटिव्ह जातो. आणि पॉझिटिव्हिटीने दिवस काढणं खूप अवघड आहे का हो, खूप सोपं आहे. तुम्हाला सांगू कसं, जेव्हा आपण पॉझिटिव्हिटीने दिवस काढायचं ठरवतो ना त्या टायमाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपल्याला पॉझिटिव्हिटीने दिवस काढण्यासाठी कुणीच येणार नाही आहे सांगायला. आपल्याला आपला स्वतःचा दिवस काढायचा असतो. दिवसभर मॅसेजेस, कॉल, नोटिफिकेशन्स ह्यामध्ये आपण गुंतून आपल्या स्वतःलाच विसरून जातो. धावपळीच्या ह्या आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या स्वतःजवळ असलेले लोक आपण स्वतः विसरून जवळ नसलेले लोकांचे मॅसेजेस, कॉल, नोटिफिकेशन्स यासाठी इतका टाईम मिळून गेला आहे की दुसऱ्या लोकांवर आपला मूड अवलंबून होऊन गेला आहे. त्यांचा कॉल आला, त्यांचा मॅसेज आला तरच आपण खुश राहू, तरच आपण हॅप्पी राहू. हे इतके सारे प्रॉब्लेम्स होऊन गेलेले आहे की ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला हे लक्षातच नाही राहिलं आहे की आपण पण तर स्वतः काहीतरी आहो, आपली फॅमिली पण तर काहीतरी आहे, हो की नाही. ह्या गोष्टी जर विसरलोत तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतात. मग ना संध्याकाळाला आपल्याला निगेटिव्ह फिलिंग येते,
त्या व्यक्तीचा तर मॅसेज आलाच नाही, कॉल आलाच नाही, नोटिफिकेशन तर मोबाईलवर दिसलंच नाही. पण शिट, ह्यामध्ये तर मी माझी मुलं, माझ्या घरातले सगळे लोक, जवळचे आई वडील जेही कोणी असते त्यांनाच गमावलं, त्यांनाच विसरली, आजचा दिवस माझा वाया चालला गेला. म्हणून जे जवळ आहे त्यामध्ये आपण जर सुख मांडलं तर आपल्याला खूप चांगली पॉझिटिव्ह एनर्जी येते. हो, आणि पॉझिटिव्ह एनर्जी ही खरी काय आहे, तर ही खरी तीच आहे जे आपल्याजवळ आहे त्यात सुख मानून, आनंद मानून, दूरच्या गोष्टींसाठी पळत न राहणं. आपल्या स्वतःच्या प्लेटमध्ये जे बिस्किट्स आहेत ना, त्या बिस्किटांमध्येच खुश राहणं. दुसऱ्याच्या ताटामध्ये जे बिस्किट आहे ते आपल्याकडे नाही आहे हे समजून घेणं, आणि त्या बिस्किटांचा नाद करून आपण आपल्या जवळचे बिस्किटही तसेच ठेवून देऊन वाकस करून घेणं नॉट ओके. आपल्या चहामध्ये बिस्किट टाकल्यावर दुसऱ्यांचे बिस्किटं बघत राहिले तर आपलं बिस्किट गळून पडून जातं. म्हणून पॉझिटिव्हिटी ही काय आहे सांगू. जेव्हा सकाळ होते तेव्हा सकाळी माझ्या आयुष्यामध्ये माझ्याजवळ माझ्यासाठी असलेल्या ज्या पण गोष्टी आहेत त्या गोष्टी सांभाळून ठेवणं, त्यांचं जतन करणं, त्यांसोबत राहणं, त्यासोबत खुश असणं आणि त्याच गोष्टींसाठी झटत राहणं, ह्याच गोष्टींनी आपल्याला पॉझिटिव्हिटी जास्त येते. भाव न देणाऱ्या लोकांपासून दूर राहून जवळ असलेल्या कदर करणाऱ्या लोकांसोबत नेहमी राहणं ही आहे पॉझिटिव्हिटी. या पॉझिटिव्हिटीनी जर तुम्ही चालले, या विचारांनी जर तुम्ही चालले, तर तुमच्या पूर्ण दिवसांमध्ये तुम्हाला एकही निगेटिव्ह थॉट येणार नाही, हे नेहमी लक्षात घ्या. तुम्हाला माझं सेशन कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की आणि नक्की कळवा. गुड मॉर्निंग, पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या दिवसाच्या पॉझिटिव्ह शुभेच्छा. तुमचा दिवस खूप सकारात्मक जाओ आणि तुम्हाला आज कुठलाच वाईट विचार न येऊ. थँक्यू.